तेव्हापासून बोलते बोलणार नाही. हा बेटा काय बोलतो? बॅट बॉल खेळतो. व्हेरी गुड. बाजार आणलेला दिसतेस तू. तर मित्रांनो, आम्ही गेलो होतो बाहेर सामान आणायला, कारण आमच्या घरामध्ये खूप सारे पाहुणे येणार आहेत म्हणून. काय बोलतो, पाहुणे येऊन बसलेत घरात आणि आम्ही बाहेर सामान आणायला गेलो. पाहुणे आलेत, आम्हाला फोन आलेला, आलेत आम्ही. इथे काय टाइमपास करते? चल चला ना. तर मित्रांनो, एक सिक्रेट सांगतो. मित्रांनो, काय माहिती आहे, आमच्या घरी कोण म्हणजे कोणी येतो तर वॉचमॅन काका जे आहेत आपले, ते सांगतात की पहिला त्यांना कॉल करा आणि त्यांना माझ्याशी बोलायला द्या, माझ्याबरोबर बोलल्याच्या नंतर मी तुम्हाला सोडेल. तर अशीच घटना झाली. आज आम्ही सामान घेत होतो बाहेर आणि पाहुणे आले. काय बोलता, कशी आवाज? विजय पाहुण्यांनी आम्हाला फोन केला आणि वॉचमॅन बोलले की अरे संजोग, वॉचमॅन काका सोडत नाही. मी बोलो दे वॉचमॅन काकांना फोन. त्यांच्याशी मी काही बोललो आणि ते बोलले ठीक आहे जा. तर प्रतिभा बोलते असं तर कोणी पण सोडेल, कोणी पण कोणाला फोन करू, म्हणजे कोणी पण सांगेल की संजोग बरोबर बोलला त्यांना काय तुमचा आवाज कळणार आहे. तर हिला मी बोललो एक कोड आहे तो मी त्यांना सांगून ठेवला आहे. तर ही बोलते मला सांगा सांगा. तर तुम्हीच मला कमेंटमध्ये सांगा की मी हिला कोड सांगू की नको. खूप मागे लागले माझ्या, मला तर अर्थात झालं आम्ही बाहेर आहे तेव्हापासून बोलते कायदेशीर पबजी. मोठ्या पण तुम्ही पंखा आणल्या कायदेशीर? एकदम बरं. मला आणलंय आई. एक विषय झाला आपला. आता तुम्ही गेटवर आला, वॉचमॅन काय बोलले संजोगला फोन लावा तरच सोडणार. बरोबर. आता विजयाने मला फोन केला, अरे सोडत नाही वॉचमॅन बरोबर. आता मी वॉचमॅनशी काय बोललो? काय नाही, त्याला लगेच सोडून दिलं. बरोबर ना? प्रतिभा काय बोलते, असे कोणी पण पाहुणे येतील आणि वॉचमॅनला बोलतील काय संजोग बरोबर बोला, त्याला काय माहिती तुझा आवाज कसा आहे किंवा तुमचा आवाज काढून कोण पण बोलेल. बरोबर ना? मी तिला काय बोललो, मी वॉचमॅनला एक कोड सांगितलंय की असा असा एक कोड आहे, त्या हिशोबाने समजून ती मला बोलते मला सांगा काय कोड आहे. पण तिला काय सांगा, काय बोलते? बरोबर. म्हणजे तिला सांगणं जरुरी आहे का सांगा? तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. तुम्हाला कोड नाही माहिती? सांगू शकतो का मी कोड? नाही. तुम्ही सांगा, म्हणजे हिला मी सांगू शकतो का तो कोड? म्हणजे सांगू शकतो की बाबा वॉचमॅनला काय बोलायचं? तुम्ही पण ठेवा ना, तुम्ही पण ठेवा तुमचा पर्सनल कोड. मतलब नाही काय, हिला कोणी बोलला गोडगोड बोलून सांग जाता ना विषय इकडे तिकडे. काय बोलतो काय हिसाब असतो बेटा, कोड असं सांगू नाही. अर्धा तास झाला माझा डोका खाते. कोड सांगा डोकं खायला तीच येणं, दुसरं कोण येतो? तसं नाही बोलत. हा घेणार डोक आहे का? अरे तुझा अधिकारी डोक आहे ना, असं कसं? इथून पण आवाज देतात काही जण खाली. बेटा कामळे वगैरे आले तुला असं ऐकलं? तुम्हाला काय सांगू, काय सांगते तुमच्या बरोबर तुमचा फोन रेजिस्टर पाहिजे फोन आला. मित्रांनो, खूप वर्षानंतर सगळे एकत्र भेटले आणि आमचे मोठे पप्पा मोठी मम्मी आले होते त्यांच्या ॲनिव्हर्सरी निमित्त. आम्ही त्यांची ॲनिव्हर्सरी इथे साजरी केलेली आहे, पण त्या अगोदर इथे त्यांनी आमचे व्हिडिओज वगैरे बघितले, टाइम स्पेंड करायचा होता आम्हाला आणि रात्री ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची होती. त्याच्यामुळे आम्ही इथे फुरसतमध्ये बसलो होतो एकदम फ्रेश होऊन, कारण की मोठे पप्पा मोठी मम्मी सायनवरून आले होते. त्यांची मुलं मुली सगळे नातू नातवंड सगळे जावा आईच्या वगैरे सगळे आले होते. त्याच्यामुळे इथे फुल स्वातीताई आहे बघा, ही स्वातीताई प्रिन्सिपल आहे कुठल्या तरी शाळेची बाबा. आणि इथे जेवणाचा कार्यक्रम चालू केला पहिला, भर दुपारी जेवणाचा कार्यक्रम. तुमचा भाऊ बसला होता कारण की अजून एक पाहुणे येणार होते, म्हणजे माझी बहीण जी जिचं आत्ता रिसेंटली लग्न झालेलं आहे माझ्या मोठ्या पप्पाच्या मुलीचं. तर त्यांची वाट पाहत मी बसलो होतो, मला कळलं ते आलेत.
पळत पळत मी खाली गेलो. पहिला त्यांना घेऊन आलो, जेवणाला खूप उशीर झाला होता, पण पहिला त्यांना पण येणं जरुरी होतं, कारण की आपल्या घरात फर्स्ट टाईम हे आले नवरा बायको. आत्ता त्यांचं लग्न झालेलं आहे, तर त्याच्यामुळे आई पण खूप खुश झाली त्यांना बघून. आणि तुम्हाला माहिती आहे, आई खुश झाल्यावरती आपल्या घरात कोणी पाहुणे येतात, आई तर अजून डबल खुश होते एकदा. तर मित्रांनो, असं नाही की हे आले आता मी जेवायला बसतो आहे, नाही, अजून एक आमचे माझा भाऊ यायचा आहे, पण त्या अगोदर इथे माहिती आहे ना लहान मुलांना काय ना काय आपल्या चॉकलेट्स वगैरे घेऊन येतात पाहुणे, तर ती एक मजा वेगळीच असते लहान मुलाच्या. तर वेदन सगळ्यात लहान आहे म्हटल्याने ताईने वेदनच्या हातामध्ये डब्बा दिला चॉकलेट्स वगैरे, जर काय असेल एक्स वाय झेड खाऊ. आणि इथे आई थोडीशी भावूक झाली. आई बोलली आम्ही ह्या सगळ्यात जावा एकत्र राहायचो जेव्हा आम्ही महालक्ष्मीला म्हणजे धोबीघाट सात रस्त्याच्या इथे राहायचो, तेव्हा आईला पहिलेचे दिवस आठवले, कसे कसे दिवस काढलेत आपण, आणि किती खूप छान असं जावा नाही तर मैत्रिणी आहे ह्या हिशोबाने राहायचो असं आई वगैरे सांगतात. आणि ह्याच्या बाजूला ताई आहे ब्ल्यू कलर ती साडी करून आत्या आपली. आणि इथे पिटूला बघून खूप खुश झाली, त्यांना प्रीती आहे पण आम्ही इला लाडाने पिटू बोलतो. आणि आई खूप खुश झाली, आई बोलते मला खूप आनंद झालेला इथे. आई बोलते तुम्ही प्रत्येक फंक्शनला आमच्या यायचं गणपती वगैरे काय असेल तेव्हा, खूप इथे मज्जा आलेली आहे. तुम्ही पूर्ण व्लॉग बघा मित्रांनो, एवढा आवडेल ना तुम्हाला व्लॉग, पण फॅमिलीसोबत बघा, फॅमिलीसोबत खूप एंटरटेनमेंट होईल. आणि फायनली भाऊ आले, भाऊ निघाले होते भिवंडीवरून 7 वाजता, तर रात्री 10:30 घरी आले. आणि त्यांची वाट पाहत पाहत मी जेवायचा थांबलो होतो, ही महत्त्वाची गोष्ट होती, कारण की आम्ही जेवतो 8 वाजता पण आपण. आणि विराल भाऊ तो एनी टाईम आपल्या कोणताही फंक्शन असू दे कधीच मिस नाही करत. फायनली जेवणाची घडी आलेली आहे, भाऊजी वगैरे सगळे जेवायला बसले. आणि आता मित्रांनो, आज आहे ॲनिव्हर्सरी, आमचे मोठे पप्पा आणि आमच्या मोठ्या मम्मीची ॲनिव्हर्सरी आहे आज. त्यांना त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अजून आमचे मानकर मामा आहेत आणि मीरा आत्ता पण आहे, त्यांची पण मला वाटतं आजच आहे ना ॲनिव्हर्सरी, तर त्यांना पण त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मानकर मामाची तब्येत ठीक नसल्यामुळे ते इथे येऊ शकले नाही, तर त्यांना आम्ही इथूनच त्यांना शुभेच्छा देतो आहे. आणि इथे आपण ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करतो इथे, तर चला सगळ्यांनी आपण सेलिब्रेट करूया. चला एक भरवा भरवीचे कार्यक्रम चालू. पहिलाच वर्ष बर्थडे केला माझ्या घरी माझ्या दाव्याने, मला खूप आनंद झाला. फुलाची माकडी आपली पहिला वर्ष असायला की आमच्या घरी अनिव्हर्सरी सेलिब्रेट झाली मोठ्या पप्पा आणि मोठ्या मम्मीची. तर मित्रांनो, जसं आमच्या मोठ्या पप्पा आणि मोठ्या मम्मीचा लग्नाचा वाढदिवस होता, तसंच आज आमच्या आईचा आणि पप्पांचा सुद्धा. आज नाही, उद्या, आता 12 वाजून गेले, तसंच आता 12 वाजून गेलेले आहेत. आणि पप्पांचा आणि आईचा अनिव्हर्सरीचा आज अनिव्हर्सरी आहे. आणि खास करून हा जो केक जो स्पॉन्सर केलेला आहे तो आमच्या टी टी मॅडमने केलेला आहे, त्यांच्याकडून नाही असं नको असं नको प्लीज. तर त्यांनी केक आणलेला आहे, त्यासाठी त्यांचा आभार पुष्पगुच्छ नाही ना, तर ते पण देऊन आभार केला. अनिव्हर्सरी साजरी करू, थांबा त्याला नाही.
हा भरवा ना तुम्ही, आहे चालू आपण की आज तुमच्या लग्नाची अनिव्हर्सरी आहे, 49वी अनिव्हर्सरी म्हणजे 49 वर्ष कम्प्लीट झाले तुमच्या अनिव्हर्सरीला. कसं वाटतंय तुम्हाला म्हणजे एवढं खूप छान मस्त एकदम समाधानी खूप छान ना एकदम कायदेशीर आशीर्वाद आहे. माझा अधिकारी मोठा मला माहिती नव्हतं来了。
एक पण नंबर द्या लागले शेवटी नवऱ्याची साईड यार खेळत बसतील विधान तू काय करतो सिंगल नंबर 7 चालू करू जरा मित्रांनो उभा होतो आडवा तरी पण तिकीट नाही लागले मला पाहुणे जिंकत चालले बिचारा संजय घरच चालला त्या चला फुल एन्जॉय करून आई वडिलांची अॅनिव्हर्सरी म्हणजे पिटूताई आहे आणि पिटूताईंचा नवरा आहे हा आमचे भाऊजी आणि त्यांची पिटूताईंची आई वडील म्हणजे आमचे मोठे मम्मी मोठे पप्पा यांची अॅनिव्हर्सरी साजरी करून एक रात्र आम्ही इथे होल्ड केलेलं आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पिटू आणि पिटूचे हस्बंड जे आहेत ते चाललेले आहेत पण त्याआधी आपल्या घरी पहिल्यांदा कोण येतो असं म्हणजे नवीन जोडपे आले लग्न करून
तर आपण काय करतो, त्यांचा मान पण करतो, त्यांना टिक्का विक्का लावून एकदम कडकमध्ये आठ ऐकाय नाही मागत आहे, एकदम फुल हसी मजाक चालू, एकदम नारळाची ओटी वगैरे भरून त्यांचा मानपण वगैरे देऊन काय असेल ते एक्स वाय झेड मानपण, ब्लाऊज पीस, टॅवेल टोपी वगैरे असं काय करून आपण त्यांचा मानपण करतो. आणि त्या मानपणासोबत ते त्यांच्या घरी जायला सज्ज निघालेले आहेत, पण त्या अगोदर भाऊंचा पण मानपण करणं गरजेचं आहे. तर चला, आता मानपण तर झालेलं आहे, पण आता आपण हे बघा आहे मस्त, म्हणजे पहिल्याची जी माणसं असतात ना ते मुका घेतात गालावरती खूप छान असं. आणि पिटूताई आता चाललेली आहे, पण पिटूताई इथून रिक्षाने जाणार आहे स्टेशनला. पण त्या अगोदर अजूनपर्यंत व्हिडिओ संपलेला नाही आहे मित्रांनो, ह्याच्या नेक्स्ट डे तुम्हाला धम्माल येणार आहे. इथे आम्ही ह्यांना बाय केलं आणि तिथे माझी मोठी बहीण घाटकोपरवरून आम्हाला हाय करायला आलेली, म्हणजे आमच्या आईवडिलांच्या ॲनिव्हर्सरीला इथे आलेली आहे. भाऊजी आलेले आहे, नैतिक आलेला आहे एकदम कडकमध्ये, नैतिकची स्माईल सांगून जाते की किती खुश असतो नैतिक इथे आल्यावरती. आणि ह्याचा नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला एवढा आवडणार आहे, कारण की जे जुनी माणसं जे आमच्या मोठे पप्पांनी खूप सारे गाणे वगैरे म्हटलेले आहेत, तुम्ही नेक्स्ट ब्लॉग बघायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.